निवडणूक निरीक्षक शैल बाला मार्टिन यांनी केली मतदान केंद्राची पाहणी. निवडणूक निरीक्षक शैल बाला मार्टिन यांनी विविध अधिकारी यांच्या समवेत जालना तालुक्यातील, बदनापूर तालुक्यातील व अंबड तालुक्यातील संवेदनशील व 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या शाळांना व इमारतींना भेट दिली. सुरुवातीला मार्टिन यांनी जालना शहरातील 2 शाळांना भेटी देऊन मतदान केंद्र सुस्थितीत आहे का याबाबत माहिती घेतली. विशेषत मतदान केंद्रांमध्ये जाण्यासाठी रस्ता सुस्थितीत आहे का, विकलांग मतदारांसाठी रॅम्प आहे का, मतदान केंद्राची विजेची सोय आहे का, केंद्रावर स्वच्छतागृह आहे का याबाबत पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी जालनाच्या तहसीलदार छाया पवार व त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हजर होते. त्यानंतर त्यांनी बदनापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील मतदान केंद्राला भेट दिली. मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्रावर असलेल्या सोयी सुविधा याबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा परिषद प्रशाळेत भेट दिली. या प्रशाळेत एकूण 5 मतदान केंद्र आहेत. या 5ही केंद्रांची पाहणी त्यांनी केली. विशेषत पाण्याची व्यवस्था आहे का याबाबत विचारणा केली. या ठिकाणी मतदानाच्या दिवशी गर्दी होणार असल्याची तशी दक्षता घ्या याबाबत सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके, शाळेचे मुख्याध्यापक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तलाठी श्रीनिवास जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर जामखेड येथील पश्चिम बाजूस असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. या ठिकाणी 2 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांच्याशी चर्चा करून सध्या गावात कशी परिस्थिती आहे याबाबत विचारणा केली. दौरा संपल्यानंतर निरीक्षक यांनी जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूकविषयक कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे समाधान व्यक्त केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोक हिंद वृत्तवाहिनी.